मैत्रिणींनो, आज आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन या निमित्त योगा दिनाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडवून येण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. 21 जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. योग ही आपली भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आज तागायत या सर्व साधना गुरु शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहीत होते व लोकांच्या मनात योगाविषयी काही गैरसमजही होते. उदाहरण बघा, योग अंगीकारणे म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा योग हा फक्त हिंदू धर्माचा भाग आहे असा गैरसमजसुद्धा योगाविषयी होता. तसेच काही लोकांनी योगातील साधनांमध्ये अन्य विचित्र गोष्टींचे मिश्रण केले, त्याच्यामुळे योगाकडे थोड्याशा निगेटिव्ह दृष्टीने पाहिले जात होते. जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते. त्यामध्ये योगासने, शुद्धक्रिया, प्राणायाम अशा अनेक योगासंबंधी क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योग तत्वज्ञान, योगाचे प्राचीन ग्रंथ, योगातील साधना, योग चिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांकरता सामूहिक स्वरूपात सूर्य नमस्कार, योगासने इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सद्यस्थितीमध्ये योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन 2020 आलेल्या कोविड साथीमुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील धोक्यात आले आहे. अशा काळात असंख्य लोक महाजालकाच्या म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून एकत्रित येऊन योगसाधना करताना दिसत आहेत. अशा पद्धतीने जागतिक योग दिन हा आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी आपण योगा जरूर केला पाहिजे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.